सध्या ट्रोलिंग हा बिझनेस झालेला आहे. घाणेरड्या शब्दांमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती बोलता तितकं तुम्ही लक्ष आकर्षित करून घेता. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर बॅकग्राऊंड बघून साधारण तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे आलोय. आज आपण आलोय झी मराठीवरच्या सारे गमप लिटिल चॅम्पच्या मंचावर, आणि आपल्यासोबत आहे, म्हणजे आल्याला मला खरं तर तिला कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटली की मृण्मयी किती सुंदर दिसतेस. मृण्मयी खूप छान दिसते. सगळ्यात आधी खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. खूप दिवसानंतर. खूप दिवसानंतर, हो. सगळ्यात आधी कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? एकदम कमाल. आणि जसं मी म्हटलं, खूप छान दिसतेस. इतकं छान अँकरिंग होत आहे. काय या सगळ्याबद्दल सांगशील? एक 3 आठवडे झाले आज आम्ही बघतोय कार्यक्रम, काय सांगाल? अगं, खूप छान जमून आलेलं प्रकरण आहे. मला असं वाटतं की 12 वर्षांपूर्वी जेव्हा ही 5 जण स्पर्धक म्हणून उतरली होती, सो ती सुद्धा मान्य करतात की त्यांच्यापेक्षा फार पुढची आणि 2-3 पावलं पुढे गाणारी ही सगळी मंडळी आम्हाला 14 मिळालेली आहेत. आणि एक प्रत्येक आठवडा, आता सध्या तरी एलिमिनेशन चालू नाही आहे, जे लवकरच एलिमिनेशन येणार आहे या स्पर्धेमध्ये, तर सध्या ना प्रत्येकाला ते एक टेन्शन नसल्यामुळे सगळेच जण छान गात आहेत. म्हणजे दडपणाखाली कोणी गात नाही, आणि त्यामुळे ना एक रंगारंग मैफिल कशी असते तसा सगळा फील आहे आमच्या सेटचा, आणि खूपच मजा येते. पण या सगळ्या चिमुरड्यांसोबतचं मी तुझं इंटरॅक्शन बघते, तू त्यांच्यामध्ये रमून जातेस मृण्मयी. मग त्या मुली पल्लाक्षीसारखा पट्टा लावणं असू देत म्हणा, किंवा त्यांना त्यांच्या कलेने घेणं म्हणू देत, हे सगळं खूप छान चाललं आहे. अँकरिंग करताना काय एक गोष्ट तू लक्षात ठेवतेस रोज सेटवर येत? ॲक्च्युली काहीच नाही. मला अँकरिंग करताना तुम्हाला तसंच्या तसं बनायचं आहे. मला फक्त एवढंच वाटतं की माझा टोन स्वीट असावा, आणि त्यांच्याबरोबर मला खरं रिॲक्ट होण्याची काय म्हणजे ताकद मिळावी, एवढंच माझ्या डोक्यात आहे. अदरवाईज काहीही ठरवून मी इथे येत नाही. कित्येकदा असं असतं की गाण्याच्या बाबतीमध्ये काय लिंक्स ठरवलेल्या असतात आमच्या, की पुढचं गाणं कुठलं गाणार आहे किंवा काय, किंवा आमची टीम खूप छान आहे, मोमेंट्स ठरवतो. पण अदरवाईज असं फार ठरवता येत नाही, कारण कधीकधी पोरं पटकन काहीतरी बोलून जातात, किंवा एखाद्या गाण्यानंतर तयार होणारा माहोल कसा आहे. खूप चांगलं गात असतात प्रॅक्टिसमध्ये, आणि ॲक्च्युअल गाणं थोडंसं 19-20 होतं, किंवा प्रॅक्टिसमध्ये बेताबेताचं असतं आणि ॲक्च्युअल गाणं इतकं रंगतं की पूर्ण सगळं माहोलच बदलून जातो. तर त्यामुळे ते त्या त्या क्षणाचं तुम्हाला ठेवायला लागतं. आता हे 14 कंटेस्टंट आहेत, वयोगट वेगळा आहे प्रत्येकाचा, कोण 4 वर्षांचं आहे, कोण 7 वर्षाचं आहे, पण ना त्यांच्या सगळ्यांमध्ये तो एक अवखळपणा कायम आहे. मजा येते त्यांना स्क्रीनवर बघायला. म्हणजे भयंकर टपोरी आहेत सगळेजण, अवलिया आहेत. आपलं जे बालपण होतं ते प्लीज विसरून जा, तसं सध्याचं बालपण नाही आहे. त्यांना माहिती पण वेड्यासारखी आहे, म्हणजे नॉलेजेबल. त्यातला आमचा एक ओंकार कानेटकर म्हणून आहे, बापरे, त्याचं तो बोलायला लागल्यानंतर ऐकत राहावं असं वाटतं. इतकी अभ्यास करून आणि इतकी शार्प आहेत ती पोरं. म्हणजे आगाऊ पण आहेत ऑब्व्हियसली, जो त्यांच्या वयाला शोभणारा आगाऊ पण आहे, ओव्हरपावरिंग आगाऊ नाही आहेत ती, आणि ॲट द सेम टाईम फार फार अभ्यास करून. यांच्यातला तुझा पर्सनल फेवरेट असं कोण झालं? सगळेच जण आहेत खरंचच, असं कोणी एकाचं नाव नाही घेता येणार. म्हणजे काय, घेईन तितकी नावं कमी आहेत. आमची स्वरा आहे, जिला आम्ही रव्याचा लाडू म्हणतो, पलाक्षी आहे, प्रज्योत आहे, गौरी डे बाय डे छान छान गाती आहे, आमची श्रुती आहे, ओंकार अफलातून गातो आहे, धीरज आणि सारंगचा आवाजच वेगळा आहे, आणि सगळेच जण गो. म्हणजे खरंचच असं एखाद दुसरं नाव नाही गेलं. रीत नारंग, रीतनी तर खूपच जणांना वेड लावलं आहे त्याच्या आवाजाने. कोणाकोणाची नावं घेऊ असं आहे. हे सगळं स्पर्धकांबद्दल आणि स्पर्धेबद्दल झालं, पण मृण्मयी डे 1 पासून म्हणजे पहिल्या एपिसोडपासून एक गोष्ट चर्चेमध्ये आहे, ती म्हणजे तुझा गेटअप. खरं तर चर्चेची वेगवेगळी सुद्धा कारणं आहेत कार्यक्रमाची, पण तुझा गेटअप प्रेक्षकांना खूप आवडतोय. मग पैठणीचा घातलेला ड्रेस असू देत, किंवा आता आज जो प्रेक्षक बघतील आपलं आषाढी एखादी स्पेशल जी साडी असू देत, तुझे लुक्स खूप आवडत आहेत प्रेक्षकांना. छान कॅरी करतेस, छान मेकओव्हर झाला. हो, मला पण खूप आवडतं आहे. केतकी माझी स्टायलिस्ट आहे, केतकी शहा, आणि ती याच्या पाठीमागे विशेष कष्ट घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झीची जी आमची क्रिएटिव्ह टीम आहे, त्यांनी यावेळेला खूप छान फ्री हँड पण दिला आहे, आणि प्रत्येकजणच खूप मेहनतीने कॉस्ट्युम्सकडे लक्ष देत आहे. किंवा माझी मेकअप आणि हेअर जे करते सुजाता आणि स्नेहा,
त्या पण खूप जास्त कष्ट घेऊन जुंपलेले असतात आणि पण ते वर्क होत आहे कारण मला पण खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात लुकवरून. या सगळ्यासोबत मृण्मयी आपण जेव्हा पंचरत्न जजेसच्या चेअरवर बसले एक ट्रोलिंग खूप झालं सोशल मीडियावर आणि एका ट्रोलरला तू उत्तरही दिलं होतं ही मुलं तुमच्यासमोर असे तुम्ही काय रिॲक्ट केलं असतं आणि मीम्स व्हायरल होणं म्हणा किंवा एक पर्सनल टिप्पणी करणं म्हणा असं सगळं खूप चाललं आहे सोशल मीडियावर. तुझ्यापर्यंतही त्या सगळ्या प्रतिक्रिया आल्याच आहेत, काय या निमित्तानं बोलायला? हे बघ, मला असं वाटतं की ज्यांचा गाण्याशी ह्या ट्रोलर्सच्या प्रोफाईलवरती जाऊन जर का आपण क्लिक करून पाहिलं तर त्यांना 5 आणि 7 फॉलोअर्स असतात, त्यांनी एकही पोस्ट टाकलेली नसते. सध्या ट्रोलिंग हा बिझनेस झालेला आहे. अनेक अशा एजन्सीज आहेत ज्यांच्याकडे तुम्हाला यू कॅन ॲप्रोच दॅम आणि त्याच्यानंतर तुम्ही लक्ष देऊन त्या शोला ट्रोल करायला सुरुवात करू शकता. मला जेन्युइनली असं वाटतं की रेडीज होते, म्हणजे पहिला एपिसोड कधी येतो आहे आणि कधी एकदा आम्ही मागे खेचायला बघतोय हा झोन होता. कारण जेन्युइन ट्रोलिंग असं तर ते 1-2 आठवड्यांनी सुरू झालं असतं जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो किंवा आपल्याला अगदीच नको नकोसं वाटतं किंवा असं आपल्याला वाटतं यार हे चुकतं आहे. पण शब्द वेगळे असतात, पोचण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. सो त्याच्यामुळे ट्रोलिंग काही आम्ही फार मनावरती नाही घेतलं कारण पोटशूळ पण असतोच. 12 वर्षांपूर्वी ही पोरं लहान होती पण मला असं वाटतं की माणूस मोठा होतो हे कुठेतरी प्रेक्षक विसरत चाललेला आहे. तुम्ही त्या लहान पंचरत्नांवरती प्रेम केलं म्हणून ते त्याच फ्रेममध्ये अडकून राहणार आहेत का? ते मोठे होणार आहेत. किंवा ह्याच्या आधीसुद्धा कित्येक जणं, कित्येक मोठे मोठे जजेस हे लहान वयामध्ये त्यांनी परीक्षणाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर सर्वांनी त्यांच्यावरती भरभरून प्रेम केलं. हे कुठेतरी तुम्ही आज पटकन अवधूतदादाबरोबर वगैरे कम्पेअर करता पण अवधूतदादासुद्धा कधीतरी वय त्याचं त्याच्या बाजूने किंवा ह्या वयातून गेलेलाच आहे की नाही. सो मोठं होण्याची संधी आणि ही 5 जणं माझ्या मते उत्कृष्ट जजिंग करतात. आणि हे मी केवळ या कार्यक्रमाचा एक भाग आहे म्हणून बोलत नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा मला यांची म्हणजे कानावरती नाव पडलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की वाव, एकतर ते सर्कल कम्प्लिशन पण म्हणजे ते मोठे होणार आहेत म्हणजे या कार्यक्रमामधून, तर मला ऐकायला मजा येईल. बाई मी पण थोडीशी अशी होते कशी बोलतात काय, कारण जजिंगच्या खुर्चीवरती पहिल्यांदा बोलतात. आणि त्यांनी पहिल्या भागामध्ये मला खोटं ठरवलं, म्हणजे आम्ही अत्यंत पर्सनल माझं मत व्यक्त करते. अदरवाईज ट्रोलिंगला काही थांबू नाही शकत. आणि ते आजकाल काय सारेगमप झालं, मी प्रियाची पण एक पोस्ट वाचली, तिने डोंबिवलीतली कुठली तरी एका बिल्डरची ॲड केली, त्यालासुद्धा ट्रोल केलं जात आहे. आजकाल कलाकार आणि ट्रोलिंग, कारण कलाकार हे एका क्लिकवरती असतात आणि जितकं घाणेरड्या शब्दांमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती बोलता तितकं तुम्ही लक्ष आकर्षित करून घेता. पण मला जे सेन माणसं आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा मनोविकार आहे. सो आपण त्याला किती बळी पडायचं आणि आपण खूप इन्फ्लुएन्स खूप लवकर होतो वाईट गोष्टींमुळे, तर प्लीज इन्फ्लुएन्स होऊ नका स्वतःची मतं आणि मांडा, जरूर मांडा. म्हणजे त्याच्यामधून कित्येक चांगल्या गोष्टीसुद्धा, मला एकाने सांगितलं होतं की तू फक्त म्युझिशियन दादांचं स्वागत का करतेस, इकडे एक ताई पण बसलेली आहे. सो त्याच्यानंतर मी सुरू केलं की ताईचं आणि दादांचं आपण स्वागत करूया, तर कित्येक अशा चांगल्या ही देवाणघेवाण आहे शेवटी, ती चालू राहू दे. पण भाषा आपल्या हातामध्ये असते, त्याचा वापर कसा करावा हे उमजलं पाहिजे. म्हणजे आता जसं जशी ही स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांना दर आठवड्याला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आणि एक्साइटमेंट असते, मी सुद्धा सोशल मीडियावर वाचते काय या निमित्तानं सांगशील प्रेक्षकांना जाता? मी एवढंच सांगेन की तुम्ही जो सीझन एक्सपेक्ट करताय त्याच्या पलीकडे आम्ही टेलिकास्ट 4th आठवड्याचं आहे पण आमचं शूटिंग बरंच पुढे झालेलं आहे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला लिटरली गॅरंटी देऊन सांगते की पोरं अफलातून गात आहेत. आणि सध्याच्या या निगेटिव्ह वातावरणामध्ये जर का तुम्हाला आनंद शोधायचा असेल तर तुम्ही गुरुवार शुक्रवार शनिवार रात्री 9:30 ते 10:30 झी मराठी बघा, तुम्हाला आनंदाचे झरे पाहताना दिसतील. थँक्यू सो मच मृण्मयी, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट, छान दिसतेस. थँक्यू.